कासमपुरा तालुका पाचोरा येथील नामांकित इसे डॉक्टर आर बी जैन याची लोहारा जळगाव रोडवर दिनांक 6 जून 2013 रोजी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यांच्यासोबत कंपाऊंडर रामेश्वर पांडे होते. पांडे यांच्या मानेच्या मणक्यात गोळी लागली होती. सुदैवाने ते बचावले पण त्यांना कायमचे अपंगत्व आले आहे. तरी पत्नी मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करत आहे. त्यांची परिस्थिती अत्यंत हलाकीची असून पोट भरणे जिक्रीचे झाले आहे. अशात पावसामुळे घराची भिंत पडून संसार उघड्यावर आला. तरी ग्रामपंचायतकडून त्यांना आजपर्यंत कुठलाच लाभ मिळालेला नसल्याने त्यांना घरकुलाचा लाभ मिळावा अशी त्यांची मागणी आहे. आमचे प्रतिनिधी यांनी ग्रामसेवक यांच्याशी या संदर्भात फोनवरून चौकशी केली असता अपंगाचे घरकुलाचे टार्गेट आलेले नसल्याचे सांगितले. परंतु टार्गेट आल्यावर प्रथम त्यांचा प्रस्ताव पाठवू असं ग्रामसेवक यांनी सांगितले. आपल्याला कधीपासून अपंगत्व आलेलं आहे? मला सर हे अपंगत्व आलेलं आहे 6/7/2013 जून. कशामुळे? डॉक्टर आर बी जैन हत्याकांडात प्रकरण, त्या प्रकरणामध्ये मी पण सापडलो होतो त्या दिवशी. त्याच्यामुळे मला तुम्हाला काय झालं होतं नेमकं? नेमकं मला काय झालं त्यावेळेला मला कळालंच नाही. मला मानेवर गोळी मारली हे सुद्धा मला कळालं नाही, हे नंतर कळालं. पण त्या दिवसापासून माझं जे मज्जारूची जी नस आहे आपली, त्याला तेव्हापासून माझं म्हणजे पाय वगैरे बोटं वगैरे उठता बसता येत नाही, चालता येत नाही, शिदं उठता येत नाही, खाली पडलो तर उठता येत नाही. आणि आजची माझी अशी दैनंदिन अवस्था आहे की ह्या पावसामुळे माझ्या घराची भिंत पडलेली आहे, राहायला शेती जागा नाही आहे. आणि जे मुले माझे हे एकदम लहान लहान आहे आणि त्या आज काहीच करू शकत नाही आणि माझ्याकडून काहीच होत नाही आहे. बाईच्या याच्यावर आमचं जीवन चाललेलं आहे आणि आजपर्यंत या 5 ते 6 वर्ष चालू झालेलं आहे. ग्रामपंचायतकडून आपल्याला घरकुल वगैरे काही मिळालं नाही का अपंगाच्या योजनेतून? तर ग्रामपंचायतवाल्यांनी त्या प्रशासनाकडे काही सांगितलं की नाही सांगितलं, पण मला आजपर्यंत काही ग्रामपंचायतपासून मला काही मिळालेलं नाही आहे. आणि मिळावं घरकुल तरी कमीत कमी माझं यावं अशी माझी अपेक्षा आहे. चंदू खरे, बीजीबी टीव्ही मराठी, पाचोरा.